प्रत्येकाने आपल्या आईवडिलांवर प्रेम करावं, त्यांची सेवा करावी, हीच खरी ईश्वर भक्ती आहे, असं प्रतिपादन हरिभक्त परायण अश्विनीताई महाराज म्हात्रे यांनी केलंय. अहमदनगरमधील सावेडी गाव येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात त्या बोलत होत्या. श्री संत तुकाराम महाराज म्हणाले होते की कीर्तनाची महंती सर्वश्रेष्ठ आहे. कीर्तनाच्या माध्यमातून आमचा देह ब्रह्मरूप होतो. अभंगाच्या श्रेष्ठत्वातून भक्ती, भाग्य, प्रेम मिळत असते. परमार्थ करीत असताना कोणीही निंदा करू नये. तर महिलांनी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन चांगला समाज घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. आजच्या तरुणांना आध्यात्मिक आणि धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन होणं गरजेचं आहे. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी खऱ्या अर्थानं धार्मिकतेचा वारसा जोपासण्याचं काम केलंय. या माध्यमातून सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम पार पाडतायत. तर आजच्या मोबाईलच्या युगामध्ये समाज भरकटलेला दिसत असून आई वडिलांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी आध्यात्मिक आणि धार्मिकतेची जोड देणं गरजेचं आहे. आई ही एक मायेचा सागर आहे, तरी प्रत्येकाने आपल्या आई वडिलांवर प्रेम करावं, तीच खरी ईश्वर भक्ती आहे, असं प्रतिपादन हरिभक्त परायण अश्विनीताई महाराज म्हात्रे यांनी केलं. अहमदनगरमधील सावेडी गाव येथे श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन करताना हरिभक्त परायण अश्विनीताई महाराज म्हात्रे यांच्यासमवेत नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर या सप्ताहादरम्यान माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी फुगडी खेळण्याचा ठेका धरत आनंद लुटला. सावेडी गाव येथे गेली 7 दिवस जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज अखंड हरिनाम सप्ताहामुळे धार्मिकतेचं वातावरण निर्माण झालं होतं. यामुळे परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मान परमार्थात उतरले तर लाज सोडावी लागते. कोणी काय बोलेल, शंका सोडायची. मान देवो न देवो, आपल्याला माहिती आपण देवाला आवडलं पाहिजे. आंधळा मंदिरात गेलं म्हणलं वा बाजूला मला देवाचं दर्शन घ्यायचं. तिथं असणारी चांगली हुशार मंडळी चांगले वारकरी म्हणले, ओ आंधळ्या तुला काय दिसतंय रे, देवाचं दर्शन घ्यायला म्हणा वा बाजूला. अरे तुम्हाला काही कळतं का, अरे मला देव दिसत नाही पण देवाला मी दिसतोय ना. आपल्याला डोळे असून आपण आंधळे झालोय. प्रमाण आहे तुकोबऱ्यांच, तुका नाही कैसे अंधळ हे जन गेले विसरली खऱ्या देवा. खरा देवच कळला नाही बाबा, खरा देव जेव्हा कळेल ना तेव्हा असं वाटेल नाही 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 त्याला भूलूच नाही काही, त्याला काय भूलूच नाही आपण. जेव्हा खरा देव रामेश्वर भट्टाला कळाला तेव्हा रामेश्वर भट्टानी म्हणे रामेश्वर भट्ट बीजा तुका विष्णू तुकाराम तुकाराम. प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.